पुढच्या बातमीकडे शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे आता संभाजीनगरची जबाबदारी देण्याची शक्यता आहे जवळपास हा निर्णय झालाय हे खासदार झाल्यानं हे पद रिक्त होतं त्यामुळे निवडणुकीआधी संभाजीनगरचं पालकमंत्री पद अब्दुल सत्तारांकडे देण्याची शक्यता आहे दुसरीकडे सत्तारांना हाजीर होण्याच्या सूचना करण्यात आल्या संभाजीनगरच्या सिल्लोड कोर्टानं हे आदेश दिलेत मंत्री अब्दुल सत्तारांविरोधात सिल्लोड कोर्टानं समन्स जारी केलंय दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या दोन्ही निवडणुकांमध्ये खोटी माहिती दिल्याचं प्रकरण समोर येत आहे या प्रकरणात तब्बल तीन वेळा पोलिसांमार्फत चौकशी अहवाल मागवण्यात आला होता या अहवालानुसार आरोपपत्रात प्रथमदर्शनी तथ्य असल्याचं कोर्टानं तपासाचे आदेश देत नियमित हजर राहून अब्दुल सत्तारांना जामीन घ्यायला सांगितलंय